मी काँग्रेसचा जुना कार्यकर्ता असून मला न्याय नाही मिळाला म्हणून मी बंडखोरी करत आहे आणि कसब्याचा विकास बराचसा अपुरा राहिला आहे तो पूर्ण करण्याकरता मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. जुन्या वाड्यांचे प्रश्न आहेत, गटर पाण्याचे प्रश्न आहेत, पार्किंगचे प्रश्न आहेत, त्यानंतर रोडचे प्रश्न आहेत, दवाखान्याचे प्रश्न आहेत. दवाखान्याचे जे आहेत दवाखाने ते नीट नाही ठेवलेले कॉर्पोरेशननी. कॉर्पोरेशनची जिथं गोगटे शाळा आहे त्या गोगटे शाळेची तुम्ही आज जाऊन परिस्थिती पहा. त्या गोगटे शाळेमध्ये सगळं भंगार आणून बाहेरचं ठेवून दिलेलं आहे. अशा बरेचशा ठिकाणी सगळे हे झाले की कॉर्पोरेशन काय करतात. ते हल्लीचे नगरसेवक जे भाजप बिजपचे सगळे आहेत त्यांनी पिशव्या वाटप, नंतर कमानी करणं, बाकडे देणं, बकेट देणं हा काय प्रकल्प होऊ शकत नाही. प्रकल्प कशात व्हायला पाहिजे की कॉर्पोरेशनचा टॅक्स कमी करायला पाहिजे. तो टॅक्स लोकांना कमी झाला तर आनंद होईल. असे कुठले 6 महिन्यांनी रस्ते खणले जातात, 6 महिन्यांनी रस्त्याचे टेंडर निघतात. आणि इथनं जर पाहिलं तर आपण नारायणपेठ ते टिळक रोडपर्यंत गेलं तर 80 ड्रेनेज आहेत. ते 2-3 ड्रेनेज व्हायला पाहिजेत. असे बरेचसे प्रश्न आहेत. त्याकरता मी काँग्रेसची तर्फे इथं बंडखोरी करून उभं राहत आहे.